स्वराज्यातील आपले सर्वस्व अर्पण करणारे निष्ठावंत मावळे त्या शूर वीर वीरांपैकी एक म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना माझा मानाचा मुजरा। मोहिते घरात लष्करी परंपरा होती, ज्यांनी रणांगण हेच आपले जीवन मानले, रयतेच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले। जे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबरोबर निष्ठापूर्वक आणि सातत्याने सावलीसारखे पाठीशी उभे राहिले। 1674 साली सेनापती प्रतापराव गुजर धारातीर पडल्यावर ज्यांच्या जागी महाराजांनी हंबीररावांचे शहाणा, मर्दाना, सबुरीचा, चौकस व मोठा धारकरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले। राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीररावांस मुख्य प्रधानांच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती दुग्धपूर्ण रौप्य कलश सुपूर्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यांवर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला। ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलान, गुजरात, बरानपूर, वराड, माहूड, वरकड पर्यंतचा प्रदेशात धुमाकूळ घातला। यानंतर 1676 मध्ये सरसेनापती हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पटानी सरदार हुसेन खान मियानाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली। 16 डिसेंबर 1687 आदिलशाही सरदार सरजा खानाबरोबर वाई येथील युद्धात रणांगणात लढता लढता सरसेनापतींना वीरमरण आले आणि त्यातच एक धगधगत युद्धकुंड चिरंतर शांत झाले। मराठ्यांचा गौरवशाली इतिहास ह्या समाधीसमोर जेव्हा पुन्हा जिवंत होतो तेव्हा दर्शनास येणारा प्रत्येक आपणहून नतमस्तक होतो व आपले कर जुळवतो।